लाइव कर दो नवनीत। दिया। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव प्रदीप मंगावडे, मी सुमुटुमो केमिकल इंडिया लिमिटेड या कंपनीकडून आपणा सर्वांचं आजच्या लाईव्ह वेबिनार मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या वेबिनार मध्ये आपण भाजीपाला पिकावरील रोग व कीड नियंत्रण या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। सुरुवातीला मी आपल्याला सुमुटुमो केमिकल या कंपनीविषयी थोडीशी माहिती सांगतो। सुमुटुमो केमिकल इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ही एक जापानीज कंपनी आहे। ही जगभरामध्ये ऍग्रोकेमिकलचे निर्माण करते तसेच त्यांचे व्यवस्थापन देखील करते। तसेच सुमुटुमो केमिकल ही कंपनी अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, जसे की टायर मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, इन्शुरन्स आणि मशीन मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रामध्ये देखील ही कंपनी काम करते। तरी सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की सध्या कोरोनाची सिच्युएशन आहे, अशी खूप बिकट सिच्युएशन आहे, अशा सिच्युएशन मध्ये आपण सर्वांनी काळजी घेऊन राहावे व सुरक्षित राहावे अशी मी सर्वांना आवाहन करतो। आपण सुरुवात करूयात। आज आपण भाजीपाला पिकावरती कीड व रोग नियंत्रण या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊयात। सुरुवातीला मी आपणास लाटू या प्रोडक्ट बद्दल थोडीशी माहिती देतो। लाटू या उत्पादनाचा वापर आपण विविध पिकांमध्ये खतासोबत प्रति एकर 8 किलो या प्रमाणात मिक्स करू शकतो। लाटूचा फायदा असा होतो की तुमच्या पिकामध्ये सुरुवातीला वापरल्यामुळे सफेद मुळांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होते। सफेद मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झाल्यामुळे त्यावरती येणारे तंतुमुळे देखील खूप चांगल्या प्रकारे वाढतात। तंतुमुळांची वाढ खूप चांगल्या प्रकारे झाल्यामुळे तुम्हाला खत व पाण्याचा अपटेक जे आहे ते झाडामध्ये खूप चांगल्या प्रकारे होते। खत व पाण्याचा अपटेक व्यवस्थित झाल्यामुळे तुमच्या पिकाची सुरुवातीपासूनच जोमदार वाढ होते। सुरुवातीपासूनच जोमदार वाढ झाल्यामुळे तुम्हाला फुलधारणा फळधारणा व निश्चितच उत्पादनामध्ये फायदा होतो। लाटूविषयी आणखी सांगायचं झालं तर हे 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, जे की जपानवरून इम्पोर्टेड केलेलं आहे। लाटूमध्ये ह्युमिक ऍसिड 38%, सीवीड 26%, विटामिन सीबीई 19%, अमिनो ऍसिड 10%, मायो इनोसिटॉल 5%, जीवाणूजन्य खत 2%, असे सर्व 100% घटक मिळतात। आपण मार्केटमध्ये पाहायला गेलो तर 100% घटक देणारे सुमुटुमो केमिकल ही एकमेव लाटू उत्पादक कंपनी आहे जी तुम्हाला 100% घटक देते। आपण लाटू वापरण्याचे फायदे पण जाणून घेऊयात। लाटूचा प्रति एकर 8 किलो या प्रमाणात वापर केल्यामुळे तुम्हाला मूलभूत अन्नद्रव्यांची उपलब्धता जी आहे पिकामध्ये खूप चांगल्या प्रकारे होते। त्याचप्रमाणे सफेद मुळांची वाढ देखील खूप चांगल्या प्रकारे होते। पीक दर्जेदार व हिरवगार राहते, पीक सक्षम बनते। खते व पाणी हे जास्त काळ जमिनीमध्ये धरून ठेवण्याची क्षमता ही जमिनीमध्ये वाढते, जमिनीची सुपीकता देखील वाढते। आपण या ठिकाणी पाहू शकता की लाटू वापरल्यानंतर टोमॅटो या पिकामध्ये सफेद मुळांची वाढ जी आहे ही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे। त्याचबरोबर त्यावरती येणारी तंतुमुळे ही देखील खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत। याचा एकंदरीत परिणाम असा की तुम्हाला पिकाची जोमदार वाढ होऊन फुलांची संख्या जास्त प्रमाणात लागलेली आहे। निश्चितच फुलांची संख्या ज्यावेळेस जास्त प्रमाणात लागते त्यानंतर तुम्हाला उत्पादनात देखील त्याचा फायदा होतो। यानंतर आपण सर्वसाधारण टोमॅटो पीक हे 15 ते 20 दिवसाच्या दरम्यानचे झाल्यानंतर नेचरेटिव 200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी, खुशी 1 लिटर प्रति 200 लिटर पाणी, डेंटाट सूप 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात आपण त्याची ड्रेंचिंग किंवा ड्रिपद्वारे आपण ते देऊ शकतो। हे देण्याचा फायदा असा आपण की तो आपण पुढे जाणून घेऊयात। नेचरडीप विषयी तुम्हाला मी माहिती थोडीशी देतो। नेचरडीप हा एक मायक्रोआयझा आहे। नेचरडीप मध्ये 50% मायक्रोआयझा येतो। मायक्रोआयझा म्हणजे ही एक बुरशी असून ती मुळांसोबत सहजीवी संबंध प्रस्थापित करते। नेचरडीप मुळांवरती वाढल्यामुळे मुळांच्या कक्षा ह्या वाढल्या जातात व त्याचप्रमाणे मुळांच्या कक्षा वाढल्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता जी आहे झाडाला ही खूप चांगल्या प्रकारे होते। आपण या ठिकाणी पाहू शकता की मायक्रोस्कोपच्या अंडर जे ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की मुळांवरती जी तंतुमुळे जी लहान बुरशी वाढलेली आहे ही स्पष्ट दिसत आहे।
तर आपण या ठिकाणी पाहू शकता की डिप्लेशन झोन मध्ये ज्या प्रकारे मुळे वाढलेले आहेत, जेवढ्या प्रमाणात मुळे वाढले त्याच प्रमाणातलं खत किंवा न्यूट्रिशन किंवा पाणी जे काय असेल ते झाडाला अपटेक होतं. पण ज्या ठिकाणी आपण नेचरडिपचा वापर करू, डिप्लेशन झोनच्या बाहेर जाऊन देखील खताचं पाण्याचं किंवा जे काही न्यूट्रिशन असेल त्याचं अपटेक वाढतं, त्यामुळे झाड आणखी सुदृढ व सक्षम बनत. या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो न्यूट्रिशनची उपलब्धता ही डिप्लेशन झोन मध्ये जी आहे ते तर झाड सफेद मुळा वाढल्यामुळे अपटेक करतच आहे, पण ज्यावेळेस आपण नेचर डिपचा वापर झाडामध्ये करतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये झाडाच्या कक्षा वाढून झाड खूप मोठ्या प्रमाणात खतांचं व पाण्याचं सर्व प्रकारचे न्यूट्रिशनचा अपटेक जास्त प्रमाणात करतं. या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो की ज्यावेळी जमिनीमध्ये पाण्याच्या समस्या निर्माण होतात, पाण्याची कमतरता निर्माण होते, अशा वेळेस नेचर डीप वापरलेल्या भागामध्ये आपण पाहू शकता की न्यूट्रिशन व पाण्याचा अपटेक हे खूप चांगल्या प्रकारे होत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्ही पाहू शकता की मुळाच्या कक्षा जास्त प्रमाणात न वाढल्यामुळे खतांचं व पाण्याचा अपटेक जे आहे हे खूप कमी प्रमाणात झालेलं आहे व कालांतराने ते झाड मरून जात आहे. आपण या ठिकाणी पाहूयात की नेचर डीप आणि मार्केटमध्ये येणारे जे व्यतिरिक्त मायक्रोरायझर जे आहेत याच्यामध्ये नेमका काय फरक पडतो. नेचर डीप मध्ये 100% मायक्रोरायझर मिळतो. तसंच ऑदर मायक्रोरायझर जर कम्पेअर करायला गेलं तर त्याच्यामध्ये ह्युमिक किंवा अमिनो ऍसिड असे विविध घटक मिक्स केलेले असतात. नेचर डीप मध्ये एंडो मायक्रोरायझर येतो. ऑदर मायक्रोरायझर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये एंडो एक्टो असे मिक्सचर असतात. एंडो मायक्रोरायझर म्हणजे काय? एंडो मायक्रोरायझर जे आहेत ते झाडाच्या मुळांमध्ये आतमध्ये जाऊन गाठी तयार करून आपल्या स्वतःच्या कक्षा पांगवतात व स्वतःच्या कक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढवल्यामुळे झाडाला न्यूट्रिशनचे जे अपटेक करण्याची क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढते. नेचर डीप जे आहे हे OMBI सर्टिफाईड आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअर रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे सर्टिफिकेशन त्याचं केलं जातं. तसेच ऑदर मायक्रोरायझरचं कुठलंही सर्टिफिकेशन होत नाही. नेचर डीप हे अमेरिकन इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे. तसेच ऑदर मायक्रोरायझर हे लोकली मॅन्युफॅक्चर केले जातात. नेचर डीपच्या वर्ल्ड वाईड ट्रायल झालेले आहेत. तसेच त्याचे रिझल्ट देखील कॉन्स्टंट आहेत. तसेच ऑदर मायक्रोरायझर जे लोकली तयार केले जातात त्यांच्या कुठल्याही प्रकारचे ट्रायल होत नाहीत व त्याच्या रिझल्टची निश्चितता देखील संभ्रमित असते. नेचर डीपचं रिकमेंडेशन हे ड्रेंचिंगद्वारे सीड ट्रीटमेंटसाठी किंवा ड्रीपद्वारेच केलं जातं. तसं ऑदर मायक्रोरायझर रिकमेंडेशन हे स्प्रेद्वारे देखील केलं जातं, म्हणून त्याचे रिझल्ट मिळतीलच असे निश्चित नाहीये. आणखी काही की फीचर्स जे आहेत नेचर डीप बाबत ते आपण जाणून घेऊयात. नेचर डीप हे USA इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये 100% एंडो मायक्रोरायझर येतो, जे OMBI सर्टिफाईड व लॅब टेस्टेड प्रोडक्ट आहे. नेचर डीपच्या 1 ग्रॅम मध्ये 225 प्रोपेगुल्स असतात. नेचर डीपमुळे झाडाची खतं व पाणी अपटेक करण्याची क्षमता वाढून जाते. आता आपण होशी संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात. होशीला झाडाचं परिपूर्ण अन्न असं म्हटलं जातं. ते कशामुळं तर होशीमध्ये फेरस सल्फेट, मॅग्नेस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, समुद्री शेवाळ, प्रोटीन, जिब्रेलिक ऍसिड असे सर्व घटक जे झाडाला उपयुक्त आहेत परिपूर्ण पोषणासाठी असे सर्व घटक एकाच उत्पादनामध्ये मिळतात. म्हणून होशीला झाडाचं परिपूर्ण उत्पादन असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे डेंटरसूचा देखील आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. डेंटरसूचा वापर केल्यामुळे आपणास रसशोषक किडींपासून जो होणारा प्रादुर्भाव जो आहे त्याला अटकाव होतो. सर्वसाधारण झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये रसशोषक किडीच्या प्रादुर्भावामुळे व्हायरसजन्य रोग जे आहेत ते झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यामुळे झाडाची वाढ किंवा गुणवत्ता यावरती खूप मोठा परिणाम होतो. जर डेंटरसूचा आपण प्रति एकर 100 ग्रॅम या प्रमाणात जर ड्रेंचिंगद्वारे किंवा ड्रीपद्वारे वापर केलेला असेल तर रसशोषक किडींना अटकाव बनतो. रसशोषक किडींना अटकाव झाल्यामुळे तुम्हाला व्हायरसजन्य रोगांपासून देखील प्रतिबंध होतो. आपण या ठिकाणी पाहू शकता की नेचर डीप आणि होशी यांचे ट्रीटमेंट केलेल्या प्लॉटमध्ये पिकाची वाढ ही जोमदार आहे. नेचर डीप 200 ग्रॅम प्रति एकर आणि होशी 1 लिटर प्रति एकर या प्रमाणात जर वापरले तर पिकाची वाढ ही खूप छान आणि जोमदार होते, जेणेकरून नंतर तुम्हाला फुलधारणा व फळधारणा याच्यामध्ये त्याचा फायदा होऊन तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ होते. तर तुम्ही पाहू शकता की वापरलेला प्लॉट हा खूप सक्षम वाढलेला आहे आणि न वापरलेला प्लॉट हा त्या प्रमाणामध्ये खूप कमी प्रमाणात वाढलेला आहे. टोमॅटो मध्ये फ्युजरियम ऑक्सिस्पोरम
ही जमिनीतून होणारी जी बुरशी आहे ज्याला आपण मराठीतून मरक सुद्धा म्हणतो, तर याचा देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो सुरुवातीच्या काळामध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की स्टेम पाशी त्याचं इन्फेक्शन जास्त होतं. हे इन्फेक्शन मुळावाटे स्टेम आणि स्टेम नंतर पुढे वरती पानांमध्ये पण जातं, जिथं आपण पाहू शकतो की वॅस्क्युलर टिश्यू जे आहेत या पूर्णतः ब्राउन पडलेल्या आहेत. डॅम्पिंग ऑफ आणि फ्युझरियमच्या नियंत्रणासाठी आपण व्हॅलिडामायसिन आणि हारू यांचं एकत्रित ड्रेंजिंग करू शकतो किंवा आळवणी करू शकतो, ड्रीपद्वारे सोडू शकतो. याच्यामध्ये व्हॅलिडामायसिनचं प्रमाण जे आहे आपल्याला 1 लिटर 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे, हारूचं प्रमाण 1 किलो 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. व्हॅलिडामायसिन मध्ये व्हॅलिडासिन 3% सोल्युबल लिक्विड हा घटक येतो. त्याचप्रकारे इतर उरलेल्या 97% तुम्हाला सिलिकॉन व निकोल हे घटक देखील मिळतात. त्याच्यामुळे तुमचं झाड जे आहे हे बॅक्टेरियाजन्य रोगांपासून तसेच बुरशीजन्य रोगांपासून या दोन्हीपासून सुद्धा संरक्षित होतं. हारू मध्ये सल्फर प्लस टेबुकोनाझोल असं एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सल्फर हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे तर टेबुकोनाझोल हे सिस्टमिक बुरशीनाशक आहे. टोमॅटोवरील बुरशीजन्य रोगांविषयी आपण थोडीशी माहिती घेऊयात. टोमॅटोवरती लवकर येणारा करपा, सेप्टोरियल ब्लाइट, उशिरा येणारा करपा, बक आय रॉट, बुरी, अँथ्रॅग्नोज असे अनेक बुरशीजन्य रोग येतात. त्याचप्रमाणे पांढरी माशी, नागळी, थ्रिप्स, तुडतुडे, फळमाशी, फळपुकरणाळी, स्पोडोप्टेरा असे विविध कीड व अळीजन्य रोग सुद्धा येतात. यासाठी आपण पहिली फवारी सुमुडुमु केमिकल तर्फे रिकमेंड करतो, ती अशी की सुमीप्रिंट प्लस किटोशी प्लस डेंजा पॉवर. सुमीप्रिंटचं प्रमाण आपल्याला 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे, किटोशीचं प्रमाण 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे, डेंजा पॉवरचं प्रमाण 120 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. यामध्ये आपण पाहू शकता की सफेद माशीच्या नियंत्रणासाठी सुमीप्रिंट हे अतिशय उत्कृष्ट रेषा रित्या काम करतं. सुमीप्रिंट मध्ये पायरीप्रोक्झिपेन 5% तसेच फेनप्रोबॅथ्रिन 15% इमसिफायबल कॉन्सन्ट्रेट या प्रमाणात घटक आहेत. यातले पायरीप्रोक्झिपेन जे आहे हे सिस्टमिक तसेच फेनप्रोबॅथ्रिन जे आहे हे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करते. यांच्या एकत्रित वापरामुळे पांढऱ्या माशीच्या जवळपास सर्वच अवस्था या संपुष्टात येतात, म्हणजे कंट्रोलमध्ये राहतात. ओव्हिसाइडल ऍक्टिव्हिटी तसेच बाल्यावस्था तसेच सुप्तावस्था आणि अडल्ट अवस्था अशा सर्व प्रकारच्या अवस्थांवरती सुमीप्रिंटमुळे पांढऱ्या माशीच्या सर्व प्रकारच्या अवस्थांवरती नियंत्रण मिळते. यानंतर अर्ली ब्लाइट, पावडरी मिल्ड्यू, लेट ब्लाइट, अँथ्रॅग्नोज अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांसाठी किटोशी हे एकमेव उत्पादन हे पर्याय ठरू शकते. किटोशी याच्यामध्ये अझॉक्सिस्टोबिन आणि टेबुकोनाझोल 12.5% 12.5% सोल्युबल कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशन मध्ये आहे. याच्या संतुलित घटकांमुळे किटोशीचे रिझल्ट जे आहेत या बुरशीजन्य या सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांसाठी खूप सुंदर आहेत. त्याचा डोस आपल्याला 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. तसेच पिकाची सुदृढ वाढवण्यासाठी किंवा पिकामध्ये काही कमतरता असतील तर त्या बनवून काढण्यासाठी आपल्याला डेंजा पॉवर हे देखील एक उत्पादन खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करते. डेंजा पॉवर मध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स, अमिनो ऍसिड्स आणि इनोसिटॉल्स आहे. व्हिटॅमिन्स आणि अमिनो ऍसिड्समुळे झाडाची इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकार क्षमता वाढते, तसे झाड हिरवेगार राहते आणि इनोसिटॉल्समुळे हार्मोन्स बॅलन्स होतात. या सर्व गोष्टींमुळे डेंजा पॉवर हे जे आहे हे आपल्याला टोमॅटो किंवा इतर भाजीपाला वर्गीय पिकाला वापरणे गरजेचे आहे. डेंजा पॉवरचा डोस जो आहे तो आपल्याला 120 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरायचा आहे. दुसरी फवारणी आपण या पद्धतीने घेऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला सुमीप्रिंट, सुमिताज आणि हारू हे प्रोडक्ट घ्यायचे आहेत. सुमीप्रिंट मध्ये हे प्रोडक्ट घेत असताना सुरुवातीला आपल्याला पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी सुमीप्रिंट हे खूप छान प्रकारे रिझल्ट देतं. सुमीप्रिंट मध्ये पायरीप्रोक्झिप्रिंट प्लस फेनप्रोबॅथ्रिन हे दोन घटक असल्यामुळे एक आंतरप्रभावी व कॉन्टॅक्ट अशा प्रकारे नियंत्रणामध्ये येऊन पांढऱ्या माशी खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण देते. जसं पाण्याच्या वेळेस आपण सुमीप्रिंटचा स्प्रे घेतला होता तो स्प्रे आपल्याला सेम 7 दिवसानंतर रिपीट करायचा आहे. अर्ली ब्लाइट व अँथ्रॅग्नोजसाठी आपल्याला हारूचा वापर करायचा आहे.
हारूची माहिती यापूर्वी मी पाठीमागच्या स्लाइड मध्ये दिलेली होती. हारूचा डोस हा 500 ग्रॅम प्रति एकर या पद्धतीत वापरायचा आहे. नागाडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुमिताज, ज्याच्यामध्ये कार्टॉप हायड्रोक्लोराईड 50% हा घटक आहे. कार्टॉप हायड्रोक्लोराईड 50% हे एक सिस्टेमिक औषध असून ते नागाडीच्या स्टमक वरती काम करतं, ज्याच्यामुळे नागाडी कार्टॉप हायड्रोक्लोराईडच्या वापरानंतर पूर्णतः मरून जाते. कार्टॉप हायड्रोक्लोराईडचा डोस जो आहे सुमिताजचा तो आपल्याला 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. नंतर आपण ताबुलीविषयी माहिती घेऊयात. ताबुली हे एक फ्लॉवरिंग हार्मोन म्हणून ओळखलं जातं. याचा वापर हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, व्हेजिटेबल, सिरियल्स, पल्सेस, लेग्युम्स आणि नर्सरी अशा सर्व प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये होतो. ताबुलीचे फायदे आपण जाणून घेऊयात. ताबुलीच्या वापरामुळे फुलांची संख्या वाढते. दोन ब्रांचेस मधलं अंतर म्हणजे इंटर ब्रांचेस जे डिस्टन्स असतं ते कमी राहतं. झाडाची योग्य प्रमाणात ग्रोथ होते. झाड दीर्घकाळापर्यंत आपल्याला उत्पादन देऊ शकते. तसेच ताबुलीच्या वापरामुळे मिळालेल्या उत्पादनाची क्वालिटी ही खूप छान असते, त्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होऊन आपल्या इन्कम मध्ये देखील वाढ होते. ताबुलीचा 30 ml प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे. सर्वसाधारण 35 ते 50 दिवसा दरम्यान टोमॅटोची ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर आपण ताबुलीचा वापर करू शकतो. सर्वसाधारण तुमच्या झाडावरती 2 ते 5% फुलं असणं गरजेचं आहे, त्याच वेळेस आपण ताबुलीचा स्प्रे द्यावा. ताबुलीच्या वापरामुळे नंबर ऑफ ब्रांचेस वाढतात. नंबर ऑफ ब्रांचेस वाढल्यामुळे फुलांची संख्या वाढते. फुलांची संख्या वाढल्यामुळे फळधारणा जास्त होते आणि फळांची गळ देखील कमी होते. याचा एकंदरीत परिणाम हा उत्पादन वाढीवरती होतो. आपण या ठिकाणी पाहू शकता की ताबुलीच्या वापरामुळे पिकांमध्ये फळधारणा ही जास्त प्रमाणात झालेली आहे. तसेच शेतकऱ्याच्या पद्धतीने केलेल्या पिकांमध्ये फळधारणा आपणास कमी दिसत आहे. यानंतर आपण सुमिप्लिओ डायपेल या उत्पादनांचा फळ पोखरणारी अळी, हेलिकोवर्पा तसेच हॉर्मवर्म अशा विविध प्रकारच्या अळी नियंत्रणासाठी देखील करू शकतो. टोमॅटोमध्ये सर्वसाधारण फळधारणा झाल्यानंतर अळीचा प्रादुर्भाव होतो. शक्यतो स्प्रे घेताना हा दुपारच्या पुढे संध्याकाळच्या वेळेत घ्यावा. त्याचं कारण असं की फळ पोखरणारी अळी जी आहे ही सर्वसाधारण संध्याकाळच्या वेळेत आपलं डोकं फळामधून बाहेर काढते आणि अशा वेळेस जर आपला स्प्रे गेला तर आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतात. सुमिप्लिओ मध्ये पॅरेडायल 10% इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट हा घटक आहे. तसेच डायपेल मध्ये बॅसिलस थुरिंजिनेसिस ही बॅक्टेरिया आहे. बॅसिलस थुरिंजिनेसचे 0 रेसिड्यू आपणास पिकामध्ये आढळतात. या दोघांच्या एकत्रित वापरामुळे आपणास दीर्घकाळ अळीजन्य किडींपासून आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण मिळते. तसेच टोमॅटोमध्ये मागच्या काही वर्षांपासून फळमाशी तसेच बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढलेला आहे. खास करून फळमाशीचा देखील प्रादुर्भाव वाढलेला आहे. तर फळमाशीसाठी सुमोटोमो केमिकल मिओथ्रिन हे खूप छान उत्पादन देते. मिओथ्रिन मध्ये फेनप्रोपॅथ्रिन 30% इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट असा घटक आहे, जो की कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे आणि त्याचा फळमाशीवरती खूप छान रिझल्ट आहे. तसेच मिओथ्रिन हे फळमाशी, थ्रिप्स, लाल कोळी यांच्यावरती देखील गुणकारी परिणाम दाखवते. सोबत आपणास किटोशी देखील वापरायचे आहे. किटोशीच्या वापरामुळे आपल्याला इतर जे बुरशीजन्य रोग आहेत त्यांच्यावरती नियंत्रण मिळवता येईल. यामध्ये मिओथ्रिनचा जो डोस आहे तो 250 ml प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. किटोशीचा जो डोस आहे तो 250 ml 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. टोमॅटो पिकामध्ये स्पायडरमाईटचा देखील आपल्याला प्रादुर्भाव आढळून येतो. स्पायडरमाईट ओळखायचा कसा? तर तो पानाच्या खालच्या बाजूने असतो. सर्वसाधारण उघड्या डोळ्यांना तो दिसत नाही, पण त्याला जर आपण स्कोप खाली पाहिले तर निश्चितच आपल्याला तो दिसून येतो. त्याचा अटॅक आपण त्याच्या सिमटम्स वरून आपण पाहू शकतो.
अतिशय मोठ्या प्रमाणात जाळीदार पाणी होऊन जातात, तसेच पाणी पिवळी पडून पूर्ण गळायला लागतात आणि मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल तर पूर्ण झाड देखील मरून जाते. लाल कोळीच्या नियंत्रणासाठी सोमडोमो केमिकल बोर्निओ हे उत्पादन मार्केटमध्ये देत आहे. तर या उत्पादनाचे खूप छान लाल कोळीवरती रिझल्ट आहेत. याचा डोस जो आहे तो 1 मिली प्रति 1 लिटर पाणी, म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली या प्रमाणात घ्यायचा आहे. याच्यामध्ये इथॅक्झोल 10% सोल्युबल कॉन्सन्ट्रेट हा घटक आहे. इथॅक्झोल हा घटक लाल कोळीच्या विविध अवस्थांवरती काम करतो. लाल कोळीमध्ये चिटिन सिंथेसिस, जे की एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जाण्यासाठी जे हार्मोन्स तयार होण्याची गरज असते, तर ते तयार होऊ न देण्यासाठी बोर्निओ इथॅक्झोल 10% हा घटक काम करतो. म्हणून याचे रिझल्ट खूप छान व उत्कृष्ट आहेत. टोमॅटो मध्ये विविध प्रकारचे व्हायरस देखील येतात. याच्यामध्ये टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस हा एक आहे, जो की थ्रिप्स या कीड पासून टोमॅटो मध्ये संक्रमित केला जातो. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस मुळे सर्वसाधारण जर अपरिपक्व फळे असेल तर त्याच्यावरती फिकट हिरव्या रेषा दिसतात. परिपक्व फळांचा जो रंग आहे तो अनियमित रंग असतो, तसेच त्याचा आकार देखील बिघडलेला असतो. आपण या ठिकाणी देखील पाहू शकता. तसेच दुसरा टोमॅटो मध्ये लीफ कर्ल व्हायरस हा देखील रोग येतो. हा सर्वसाधारण पांढऱ्या माशीमुळे येतो. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या माशीचा जर प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला तर झाडामध्ये लीफ कर्ल हा व्हायरस आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये झाडाची पूर्णतः वाढ थांबते, झाडाला येणाऱ्या फुलांची संख्या देखील कमी राहते. निश्चितच फुलांची संख्या कमी झाली तर आपल्या उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. असे व्हायरसजन्य रोग हे आपण सुरुवातीलाच नियंत्रित करू शकतो. जसं की आपण सुरुवातीला डेंड्राइटसची देखील ड्रेंचिंग केली, त्यानंतर जरी आपल्याला नियंत्रण करायचं झालं तर पांढरी माशी व थ्रिप्स साठी आपण सुमिप्रिंटचा देखील वापर करू शकतो. वरती पाहिलेल्या स्लाइड मध्ये सुमिप्रिंट विषयी विस्तृत माहिती मी दिलेलीच होती. आपल्याला सुमिप्रिंटचा डोस जो आहे तो 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरायचा आहे. या ठिकाणी टोमॅटोवरील कीड व रोग याची संपूर्ण माहिती संपलेली आहे. तरी आपण आता कोबी या पिकावरील माहिती घेऊयात. कोबी पिकामध्ये लाटूचा वापर केल्यानंतर लाटू या उत्पादनाचे रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. नॉन ट्रीटेड प्लॉटमध्ये लाटूचा वापर केलेला नाही तर लाटू ट्रीटेड प्लॉटमध्ये लाटूचा वापर केलेला आहे. ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं की सफेद मुळांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे झाल्यामुळे खतांचं तसेच पाण्याचा अपटेक हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे ट्रीटेड प्लॉटमध्ये. ज्याचा परिणाम असा दिसतो की नंबर ऑफ लिव्हची संख्या जी आहे ती जास्त आहे, तसेच जे पानं आहेत ते खूप मोठ्या विस्तृत प्रमाणात वाढलेले आहेत. याचाच उत्पादनावरती देखील आपणास परिणाम दिसून येणार आहे. लागतानाच जो कोबी आहे तो चांगल्या प्रकारे वाढेल व नंतर त्याचे वजन देखील खूप चांगल्या प्रकारे भरेल. म्हणून लाटू वापराचे हे जे फायदे आहेत यासाठी लाटू हे प्रोडक्ट वापरणे खूप गरजेचं आहे. तसेच कोबी पिकामध्ये विविध किडीचा देखील प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये कॅबेज ऍफिड्स, कॅबेज लुपर, क्लस्टर कॅटरपिलर, कॅबेज डीबीएम, कॅबेज डीबीएम अँड मॉथ, कॅबेज वर्म, कॅबेज वेब वर्म या अळीजन्य किडींचा आणि ऍफिडजन्य किडींचा जो आहे तो प्रादुर्भाव होतो. बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाजन्य देखील रोगांचा कॅबेज मध्ये आपल्याला प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू, क्लब रॉट, ब्लॅक रॉट, पावडरी मिल्ड्यू, लिप स्पॉट, अल्टरनेरिया अशा रोगांचा प्रादुर्भाव होतो. या ठिकाणी बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट, अल्टरनेरिया, अँथ्रॅक्नोस, डॅम्पिंग ऑफ, ब्लॅक रॉट यासाठी आपण व्हॅलिडामायसिन, वाहरू यांचा एकत्रित स्प्रे घेऊन त्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. व्हॅलिडामायसिनचा डोस जो आहे तो 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी आपणास घ्यायचा आहे. हारूचा डोस जो आहे तो 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी आपणास घ्यायचा आहे. व्हॅलिडामायसिन मध्ये व्हॅलिडासिन 3%, तसेच ऑदर 97% मध्ये सिलिकॉन व
सिलिकॉन हे जो घटक हा जो घटक येतो याच्यामध्ये याच्यामुळे बॅक्टेरियाजन्य तसेच बुरशीजन्य अशा दोन्ही प्रकारच्या रोगांवरती आपल्याला नियंत्रण मिळते. हारूमध्ये देखील सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट असं कॉम्बिनेशन बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये सल्फर आणि टेबुकोनाझोल हे घटक येतात. याचा देखील खूप चांगल्या प्रकारे बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी फायदा होतो. त्यानंतर डाऊनी मिल्ड्यू, वॉटरी सॉफ्ट रॉट, अँथ्रॅक्नोज यांच्या नियंत्रणासाठी आपण किटोशीचा वापर करू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे किटोशी मध्ये अझोसिस्टोबिन आणि टेबुकोनाझोल हे घटक आहेत. किटोशीचा डोस आपण 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. बीट आर्मी वर्म, लुपर, कॅबेज वर्म, कट वर्म, डीबीएम अशा सर्व प्रकारच्या अळीजन्य किडींसाठीच्या नियंत्रणासाठी आपणास डायपेल, सुमिप्यो व सुमिताज यांची एकत्रित फवारणी घ्यायची आहे. ज्याच्यामध्ये डायपेलचं प्रमाण आपल्याला 250 मिली, सुमिप्लिओचं प्रमाण 250 मिली, सुमिताजचं प्रमाण 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे डायपेल यामध्ये बॅचलस थुरिनजेनेसिस ही बॅक्टेरिया आहे. सुमिप्लिओ मध्ये पॅरिडायल 10% इमल्सिफायर कॉन्सन्ट्रेट हा घटक आहे. तसेच कार्टा फायडोक्लोराइड मध्ये 50% कार्टा फायडोक्लोराइड आहे सुमिताज मध्ये. याच्या एकत्रित वापरामुळे सर्व प्रकारच्या अळ्यांचे दीर्घकाळ नियंत्रण आपणास मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की सुमोटोमो कंपनीच्या विविध उत्पादनांच्या योग्य वापरामुळे शेतकऱ्यांची पिकाची जी गुणवत्ता आहे ती सुधारली आहे, तसेच उत्पादनामध्ये देखील वाढ झालेली आहे. यामध्ये आपण सुरुवातीपासून पाहिलं की लाटू, हारू, होशी, किटोशी, मिओथ्रिन, सुमिप्लिओ, सुमिप्रिंट, डेन्झा यासारखी खूप गुणवत्तापूर्ण उत्पादनं आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर यांचा वापर योग्य प्रमाणात करून आपण निश्चितच आपल्या पिकाची गुणवत्ता तसेच उत्पादन वाढवू शकतो. धन्यवाद प्रदीप साहेब. आतापर्यंत आता शेतकरी बांधवांनो आपण बघितलं की प्रदीप साहेबांनी आपल्याला प्रोडक्ट विषयी सगळी माहिती दिली आणि कोणत्या क्रॉप साठी काय लागेल. तर ध्यानात ठेवा, आता खरीप सीझन चालू होतोय. आता आपल्याकडे स्टँडिंग क्रॉप म्हणजे काही ठिकाणी टोमॅटोची लागवड झालेली आहे, संगमनेर नारायणगावचं काही बेल्टमध्ये लागवड झालेली आहे, अर्लीमध्ये मालेगावचं काही बट्टा आहे, आणि आता नवीन लागवड जी येऊ घातलेली आहे ती म्हणजे आता खरीप नंतर. साधारणतः नाशिकचा जो बेल्ट आहे आणि नारायणगावचा बेल्ट या एरियामध्ये आता नवीन टोमॅटोची लागवड होईल. याच्यासाठी जे काही उपाययोजना त्यांनी आता तुम्हाला सुचवल्या, कुठले कीड येतील, काय रोग येतील आणि त्याच्यावरती उपाययोजना त्यांनी आपल्याला सुचवलेल्या आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल. आता सगळ्यात महत्वाचं हे जर बघितलं की लागवडीपासून तर काढणीपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांनी समजून सांगितलेलं आहे. सुमिटोमो एकमेव कंपनी आहे की भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांमध्ये तुमच्याकडं लागवडीपासून तर काढणीपर्यंतचे सगळे उत्पादनं अवेलेबल आहे. जसं की त्यांनी मगाशी सांगितलं की लागवडीच्या वेळेस लाटूचा वापर करा, त्यानंतर मुळ्या वाढवायच्या आहेत तर नेचर डीपचा वापर करा. नेचर डीप साधारणतः लागवड केल्यानंतर तुम्ही टोमॅटो असेल, वांगे असतील किंवा वेलवर्गीय पिकं असतील किंवा कुठले भाजीपाला लावा तुम्ही, त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसात ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 200 ग्रॅम प्रति एकर तुम्हाला नेचर डीप ड्रीप मधून द्यायचं आहे, जेणेकरून मुळांचा विकास होऊन झाडं चांगले वाढतील. जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये जर लाटू आणि नेचर डीप यांचा जर वापर केला तर तुम्हाला माहित आहे की सुरुवातीला जर झाडांच्या फळ फांद्या चांगल्या आल्या, झाडाची बाळसर टिकून राहिलं आणि निरोगी जर सुरुवातीला वाढ झाली तर निश्चितच उत्पन्न वाढायला फायदा होईल. सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्ष करू नका. बाजारात मार्केट रेट काय आहेत याच्यावरती आपण लोक खर्च करण्याचा प्रयत्न करतो, तसं न करता शेतकरी बांधवांना मी एक सांगेल की ना, जे काही तुम्हाला पीक घ्यायचं त्याचं उत्पन्न क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यावरती भर दिला पाहिजे. खर्च निश्चितच कमी खर्च करा, फक्त वेळेवर करा. वेळेवर जर खर्च केला तर नक्कीच तुमचं उत्पन्न वाढेल. तर सुरुवातीच्या काळामध्ये बेसल डोस बरोबर तुम्हाला लाटू द्यायचं आहे, त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर 12 ते 15 दिवसात तुम्हाला नेचर डीप आणि होशी, त्यांनी जे सांगितलं तुम्हाला मगाशी, नेचर डीप 200 ग्रॅम, होशी 1 लिटर असं जर ड्रीप मधून दिलं तर पिकाची वाढ जोमदार होती. त्यानंतर जर बघितलं पुढे येणारे रोग आहे, रस शोषक किडे आहेत, त्याच्यानंतर शेंडी आळी आहे, शेंडी आळी झाली, रस शोषक किडी झाली, तुमची फळमाशी झाली, परत पांढरी माशी झाली, याच्यासाठी त्यांनी एक चांगलं उत्पादन सुचवलं तुम्हाला सुमिप्रेम 500 ml 200 लिटरला पाण्यात घेऊन जर फवारणी केली तर तुमचं उत्पन्न वाढेल आणि ही जी कीड आहे सगळी अनियंत्रण देईल, यांचा अटकाव होईल. हे जर तुम्ही केलं तर खूप चांगलं राहील. त्यानंतर दुसरं पिकावरती त्यांनी सांगितलं हे जर टोमॅटो किंवा वांगे ह्या पिकांसाठी. दुसरं एक पीक आहे आता जे खरीप मध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे कॅबेज कॉलीफ्लॉवर. या कॅबेज कॉलीफ्लॉवर मध्ये जी काही सध्या अळी येते
त्या आळीसाठी एक स्पोडोप्टेरा आहे जिचा मोठ्या प्रमाणात अटॅक होतो, आणि दुसरा डीबीएम, याच्यासाठी सुमिटो एकमेव कंपनी आहे की त्याच्याकडे प्रोडक्ट उपलब्ध आहे ते म्हणजे सुमिप्लियो आणि डायपेल. याचा जर स्प्रे घेतला आपण, सुमिप्लियो साधारणतः 500 ml आणि डायपेल 500 ml, असं जर 200 लिटरला घेऊन फवारणी केली तर तुमचा ह्या आळींवरती नियंत्रण चांगलं मिळतं. आणि कुठल्या प्रकारची आळी असेल तर तुमचं याचं चांगलं कंट्रोल मिळेल. जर तुमच्याकडे रस शोषक किडी असतील कॅबेज कॉलीफ्लावर वरती, तर तुम्हाला सुमिताज आणि सुमिप्लियो याचं कॉम्बिनेशन घ्या. रस शोषक किडी म्हणजे मावा तुडतुडे असतील किंवा सुरुवातीच्या काळामध्ये पांढरी माशी पण येते, त्यासाठी सुमिताज काम करेल. आणि जी काही आळी असेल त्यासाठी सुमिप्लियो काम करेल. 250 ml सुमिताज SP घ्या आणि 250 ग्रॅम आणि 500 ml सुमिप्लियो जर घेतला स्प्रे केला तर आपला नक्कीच फायदा होईल. असं हे आज थोडक्यात जे काही खरीप मध्ये येणारे पीक आहे, भाजीपाला आपण जे घेणारे व्हेजिटेबल क्रॉप्स, त्याच्यावरती जे काही समस्या येणार आहेत आणि रोगाबद्दल पण त्यांनी आवर्जून सांगितलंय की लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट, डॅम्पिंग ऑफ, मर रोग वगैरे, त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यात सर्वात महत्वाचं बुरशीनाशक म्हणजे जे फवारणीतून आपण देऊ शकतो ते म्हणजे अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट असू द्यात, करपा असू द्यात, किंवा तुमची डाउनी असू देत किंवा भुरी असू देत, याच्यासाठी सगळ्यात मस्त प्रोडक्ट आहे ते म्हणजे किटोशी. 250 ml 200 लिटर पाण्याला घेऊन फवारणी केली तर तुमचे सगळे प्रकारचे रोग नियंत्रण येतात. त्यापेक्षा दुसरं एक आहे मर रोगीसाठी, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हॅलिडामायसिन 1 ml ड्रेंचिंग करा. याचा कालावधी काय, प्रत्येक 30 दिवसांनी जरी तुम्ही ड्रेंचिंग केलं तर तुमच्या पिकात फायदा होईल. पीक टोमॅटो महत्वाचं आहे, पाऊस जास्त जर झाला असेल आणि मर रोगाचा तुम्हाला प्रादुर्भाव दिसणार असेल तर व्हॅलिडामायसिन 1 ml कॉपर तुम्ही घ्या, COC 500 ग्रॅम आणि याची ड्रेंचिंग करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर दुसऱ्या एक प्रोडक्ट बद्दल आवर्जून सांगेल मी की जे काही तुमच्याकडे हरू म्हणून प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला फायदा होईल. अर्ली ब्लाइट असेल, करपा असेल किंवा भुरी रोग असतील, ते वातावरणात बदल झाला, पाऊस पडून गेला आणि मध्ये जर 8-10 दिवस गॅप गेला तर भुरी किंवा डाउनी येण्याचे फार चान्सेस असतात, करपा तर येतोच. अशा वेळेस तुम्हाला हरू हे चांगलं प्रोडक्ट आहे, 500 ग्रॅम 200 लिटर पाण्याला घेऊन फवारणी करा, त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल. तर शेतकरी बांधवांनो हे त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं मी तुम्हाला सारांश रूपी सांगितलंय. आता तुमचे जे काही प्रश्न असतील, आता तुम्ही ज्या काही युट्यूबवरती जॉईन आहात त्याच्या खाली एक कॉमेंट लिहिण्यासाठी एक जागा आहे, तिथे प्रत्येकाने हाय लिहिलं, नमस्कार लिहिलं, गावाचं नाव लिहिलं असेल तिथं तुमचे क्वेश्चन टाईप करा, तुम्हाला सगळे प्रश्नाचे उत्तर मिळतील. हा, एक क्वेश्चन आलाय पंकज जाधव यांच्याकडून, ताबोलीमध्ये जिका किंवा टोमॅटो मध्ये जिका किंवा ताबोलीचा वापर कधी करावा? जाधव साहेब, साधारणतः लागवडीनंतर, ट्रान्सप्लांटेशन नंतर 35 ते 50 दिवसात किंवा तुमच्या शेतात फ्लॉवरिंगची संख्या जेव्हा साधारणतः 2 ते 5% तुम्हाला जेव्हा फ्लॉवर दिसतील तेव्हा ताबोलीचा पहिला स्प्रे घ्यायचा आहे. 1:30 ml याप्रमाणे तुम्ही ताबोलीचा पहिला स्प्रे साधारणतः 35 ते 50 दिवसाच्या दरम्यान घेऊ शकता. प्रदीप, ज्या क्रॉपचं प्रोडक्टची माहिती येईल ती स्लाइड दाखवली तर खूप चांगलं राहील. हा, तर सुमिप्रिम्ट आळीसाठी चालते का हा क्वेश्चन आहे. सुमिप्रिम्ट शेंडाळीसाठी चालते का? तर निश्चितच चालते. सुमिप्रिम्ट पांढऱ्या आळीबरोबरच तुम्हाला पांढरी माशी असेल तुमच्या पिकावरती, तुडतुडे असतील, थोड्या प्रमाणात मावा असेल, त्यासाठी खूप चांगलं काम करतं. काळा घोडा या नावाने पण ते प्रोडक्ट फेमस आहे, कारण त्याच्या बॉटलवरती जे काही पिक्चर दाखवलंय काळ्या घोड्याचं आहे. तर सुमिप्रिम्ट 500 ml 200 लिटरला घेऊन जर फवारणी केली, तुमचे वांगे असतील, मिरची असेल आणि टोमॅटो असेल, याच्यावरती जे काही सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 45 दिवसात पाण्याचा ताण पडला किंवा काही प्रॉब्लेम आला तर शेंड्याळीचा अटॅक येतो. शेंड्याळीसाठी अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट म्हणजे सुमिप्रिम्ट 500 ml 200 लिटर पाण्याला घेऊन फवारायचं. सुमिप्रिम्ट तुमचं हे जे काही शेंड्याळी असेल त्याचा 100% तुम्हाला कंट्रोल मिळेल. पुढचा एक क्वेश्चन आहे, फळमाशीसाठी काय स्प्रे घ्यावा? काळे साहेब, फळमाशीसाठी उत्कृष्ट असं एक कीटकनाशक आहे मिओथ्रिन. मिओथ्रिन हे एकमेव कीटकनाशक असे आहे की जे फळमाशीसाठी अत्यंत दीर्घकाळ नियंत्रण देते. साधारणतः 250 ml 200 लिटर पाण्यासाठी याचा स्प्रे घ्यावा, फळमाशीसाठी आपल्यास अत्यंत उत्कृष्ट रिझल्ट भेटतील. नंतरचा एक प्रश्न आहे, टोमॅटो मध्ये ताबोली याचा वापर कधी करावा? तर चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली ताबोली एक फ्लॉवरिंग हार्मोन आहे. ज्या दिवशी ताबोली फवाराल त्यानंतर फ्लॉवरिंग येईल,
पण प्रत्येक क्रॉपला फ्लॉवरिंग येण्याचा एक पिरियड असतो. ही जी तुम्ही आता तुमच्या स्क्रीन वरती आता समोर जी काही बॉटल बघता ही ताबोलीची बॉटल आहे. बॉटलचा आकार जर बघितला तर जुने आपल्या घरातले लाईट होते पहिले बल्ब टंगस्टन होतं त्याच्यामध्ये त्या लाईट सारखा याचा प्रकाश आहे म्हणजे त्याच्यासारखी बॉटल आहे. याचा उद्दिष्ट एवढाच आहे की स्प्रे केलं की तुमच्या झाडांचे लाईट लागतील म्हणजे फुलं येतील. त्याच्यासाठी हे बॉटलचा शेप तसा बनवलेला आहे. ताबोली ही फ्लॉवरिंग हार्मोन आहे. तुम्हाला स्प्रे करायचा टाइम टोमॅटोमध्ये टोमॅटो झालं मिरची झालं वांगे झालं किंवा इतर पीक असेल ज्या वेळेस तुमच्या पिकामध्ये साधारणतः टोमॅटोमध्ये विचार केला तर प्रश्न टोमॅटोवरती आहे. साधारणतः 45 ते 50 दिवसात पहिली फवारणी व्हायला पाहिजे किंवा सगळ्यात एक ढोबळ मनाने ध्यान ठेवा कोणतं पीक लागवड केल्यानंतर ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर फ्लॉवरिंग ज्यावेळेस 5% फुलं यायला लागतात त्यावेळेस तुम्हाला ताबोलीचा स्प्रे घ्यायचा आहे. ताबोलीचा स्प्रे घेताना एका एकराला 30 मिली असं ताबोलीचं प्रमाण आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर स्प्रे केला तर मग तुम्हाला फुलांची संख्या वाढेल. त्याच्या अगोदर घ्यायची गरज नाहीये. ज्या वेळेस तुमच्या पिकामध्ये 5% फुलं येतील फुलं लागतील त्यावेळेस तुम्हाला ताबोलीचा स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे करायचा आहे. आणि याच्यानंतरचा फवारणी कधी घ्यायची म्हटलं ताबोलीची तर प्रत्येक 45 दिवसानंतर तुम्ही ताबोलीचा स्प्रे घेऊ शकता. प्रमाण तेच ठेवायचं 30 मिली 200 लिटर पाण्यासाठी. एक क्वेश्चन आहे बेसल डोसला लाटू किती जेव्हा आपण बेसल डोस टाकतो तेव्हा लाटूचे प्रमाण साधारणतः 8 किलो प्रति एकर या प्रमाणे. एक क्वेश्चन आहे पपयावरती मिलीबग साठी डेंटाक्सो ड्रेंचिंग केले तर चालेल का आणि कधी करावी. प्रभाकर सर हॅलो पपायमध्ये जर हॅलो पपायमध्ये जर आपण बघितलं की मिलीबगचा अटॅक आहे ना जनरली फुलं लागल्यानंतर किंवा फळांची साईज चांगली झाल्यानंतर मिलीबगचा अटॅक येतो. अशा स्थितीमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारे त्याचं कंट्रोल करता येतं. जर ड्रेंजिंग करायचं असेल तर एका एकराला साधारणतः सॉरी 1000 खोडांना किंवा एका एकराला तुम्हाला साधारणतः 100 ग्रॅम डेंटाटसू प्रति एकर ड्रीप मधून द्यायचं आहे. किंवा तुम्ही दुसरे करू शकता 200 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम डेंटाटसू घेऊन थोडस स्टिकर ऍड करून तुम्ही जर झाडं आणि फळं चिपचिपी जर धुवून काढले तर तुम्हाला चांगलं नियंत्रण मिळतं. फुलांना कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जर डेंटाटसू ड्रेंचिंग जर केलं तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा मिळेल. एका एकराला 100 ग्रॅम डेंटाटसू जर तुम्ही ड्रेंचिंग केलं किंवा अगर ड्रिप मधून जर सोडलं तर तुमचं जे काही मिलीबग आहे फळांवरती किंवा याच्यावरती फुलांवरती त्याचं नियंत्रण मिळेल तुम्हाला. त्याचबरोबर जे काही जमिनीमध्ये हुमणी किंवा खोडकिडा वायरवर्म सारखे कीड आहे त्याचं पण तुम्हाला निश्चित नियंत्रण मिळेल. नंतर एक प्रश्न आहे बेसल डोस साठी लाटू किती घ्यावे. तर चांगला प्रश्न आहे. जे काही आता सध्या कमर्शियल पीक आपण घेतो भाजीपाल्यावरती आज सेशन आहे. भाजीपाल्या जेवढं काही पीक असेल तुमचे टमाटो असेल वांगे असेल तुम्ही दोडके कारले काही लागवड करत असाल कुठले भाजीपाला असेल तर त्याच्यामध्ये एकरी 8 किलो बेसल डोस बरोबर घ्यायचं आहे. बेसल डोस साधारणतः लागवडीनंतर किंवा बियाणं उगवणीनंतर कारण जे वेलवर्गीय पिकं आहे कोणी बियाणं लागवत असेल कारले दोडक्याचे तर उगवणीनंतर 15 दिवसांनी किंवा लागवडीनंतर 10 दिवसांनी 10 दिवसाच्या आत बेसल डोस घ्यायचा आहे. त्या बेसल डोस मध्ये तुम्हाला 10 26 26 एका एकराला साधारणतः 2 बॅग 25 किलो अमोनियम सल्फेट आणि 8 किलो लाटू त्याच्याबरोबर मिक्स करून प्रत्येक झाडाला साधारणतः 4 इंच खोडापासून अशी रिंग करून दिलं तर तुम्हाला निश्चित त्या बेसल डोसचा फायदा होईल. आणि लाटूमध्ये असलेल्या ह्युमिक ऍसिडमुळे रूट डेव्हलपमेंट फास्ट होते मुळांची वाढ चांगली होईल. पुढचा एक क्वेश्चन आहे कारल्यावर व्हायरसला काय वापरले पाहिजे. भुले साहेब व्हायरस साठी आजपर्यंत कुठलंही असं उत्कृष्ट उत्पादन बाजारात आलेलं नाही. या व्हायरस जर तुम्हाला कंट्रोल करायचे असेल तर इन्सेक्ट वेक्टर जे म्हणतो मग त्यात तुडतुडे असतील पांढरी माशी असतील ज्यामुळे व्हायरस पसरतो हे तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. मग आपल्याला जर हिरवा तुडतुडा कंट्रोल करायचा असेल तर आपल्या स्क्रीनवर दिसत असलेलं हे प्रोडक्ट डेंटाटसू हे अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट आहे ज्यामुळे पांढरी माशी आणि तुडतुडे दोघेही कव्हर होऊ शकतात. साधारणतः 50 ग्रॅम 200 लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी केल्यास आपल्याला हे दोघं इन्सेक्ट वेक्टर कंट्रोल झाल्यामुळे होणारा व्हायरसचा प्रादुर्भाव हा नक्कीच कमी करण्यास मदत करतो. ठीक आहे. अमोल सोनोने यांचा प्रश्न आहे डायपेल सुमिप्लिओ व सुमिताज
वापरले होते, खूप चांगले रिझल्ट भेटलेत. धन्यवाद सोनोने साहेब. नंतर एक प्रश्न आहे, ऍक्च्युली बऱ्याच जणांचा हा प्रश्न पडतोय की फळमाशीवरती आज खूपच प्रश्न आलेत. म्हणजे हा जे टोमॅटोवरची जी काही फळमाशी आहे, हे 2 वर्षापासून आहे, फळमाशीसाठी काय स्प्रे घ्यावा? तर मी तुम्हाला ह्या वेबिनारच्या माध्यमातून सांगेल, ऍक्च्युली फळमाशी ही आता पहिली जनरली फळमाशी म्हटलं की एक आंबा, पेरू आणि बोर यांच्यावरती फळमाशी यायची. आता टोमॅटोवरती पण फळमाशी यायला लागली. तर फळमाशी येते कधी हे महत्वाचं आहे. जर ताबुलीचा फोटो दाखवतो का वरचा, वरचा वरचा ताबुलीचा वरचा हिरवे फळ आहे त्याच्यावर. हा तर तुम्ही हे फळ बघा एक मिनिट. तुम्हाला फळमाशी कधी येते हे जर समजून घ्यायचं असेल तर हे जे काही तुम्हाला फळं दिसतात आता, हे काही पिक्चर दिसत असेल तुमच्या समोर, ताबुलीचा फोटो आहे तो बघा, पण त्याच्याबरोबर टोमॅटोचे जे फोटो आहेत याच्यापेक्षा जे छोटे छोटे फळं असतात साधारणतः सुपारीचे, सुपारीच्या आकाराचे ज्यावेळेस फळं असतात त्यावेळेस ही फळमाशी आहे. आता फळमाशीचं चित्र दाखवतो तुम्हाला, फळमाशी दाखवा. आता फळमाशी काय करते, ज्यावेळेस तुमच्या टोमॅटोच्या टोमॅटो हा सुपारीच्या आकाराचा असतो त्यावेळेस ही फळमाशी, हा याच्यावरतीच ही फळमाशी बघा, टोमॅटोवरती लाल टोमॅटोवरती इथं फळमाशी दिसते तुम्हाला. फळमाशीच्या चित्रावरती एक सोनेरी रंगाची घरातली माशी सारखी माशी असते, त्याला 2 पंख असतात. ही माशी काय करते, तिला शेपटीला ना बारीक सोंड असते, त्या सोंडीतून छोटंसं फळ असतं हिरवा कलरचं, त्याच्या त्यावेळेस ही फळमाशी त्याच्या शेपटीने अंडे त्या सालीच्या खाली घालते आणि उडून जाते. अशी उडून गेली तर हे फळमाशी ज्यावेळेस टोमॅटो साईज मोठी मोठी होती पुढच्या 5-7 दिवसात, त्यावेळेस ना ही जे अंडे घातलेले असते फळमाशीने, त्या अंड्यामध्ये अळ्या तयार होतात. अळी अळी तयार झाल्यानंतर ते फळ खराब करायला लागतात, खायला लागतात. तर तुम्हाला नियंत्रण कधी करायचं आहे हे महत्वाचं आहे. तर इथं तुम्हाला फळं खराब झाल्यानंतर तुम्ही जर फळमाशीसाठी कंट्रोल करायला जाल तर त्याच्यानंतरचे जे काही छोटे साईजचे फळं आहेत तिथून पुढे नियंत्रण मिळेल. जर तुम्हाला त्याचं नियंत्रण अगोदर पाहिजे असेल, जर फळमाशी अगोदर येत असेल तुमच्या पिकामध्ये, तर सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो तोडता जे खराब टोमॅटो असतात ते खराब टोमॅटो एकतर जमिनीत गाडून टाका किंवा शेतापासून खूप लांब टाका, की जिथं फळमाशी जरी आली त्या टोमॅटोवरती सडलेल्या ते तुमच्या प्लॉटपर्यंत पोहोचायला नाही पाहिजे, हा चांगला उपाय. दुसरा उपाय म्हणजे काय, ही फळमाशीच्या नियंत्रणासाठी हे तर आपल्याला टोमॅटो खराब बाहेर काढायचे, नष्ट करायचे किंवा गाडून टाकायचे. ही फळमाशी येऊ नये किंवा आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे मिओथ्रिन दिसतंय तुम्हाला, मिओथ्रिनची बॉटल विसरू नका हिला. मिओथ्रिन एकमेव आहे की फळमाशीला रिपेलंट म्हणून काम करतं आणि ज्याच्या संपर्कात येईल त्या फळमाशीला 100% मारतं. तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, साधारणतः 250 ते 300 मिली 200 लिटर पाण्याला घेऊन ह्या मिओथ्रिनचा वापर करायचा आहे. आता मिओथ्रिनचा वापर करायचा तर तुम्ही म्हणा फळमाशीसाठीच काय फायदा, तर मिओथ्रिन हे एकमेव असं कीटकनाशक आहे की तुमच्या टोमॅटो पिकावरती असेल किंवा वांग्यावरती असेल किंवा तुमच्या इतर मिरची सारख्या पिकावर असेल ते कुठले कुठले कीड कंट्रोल करतात हे बघा. हे एकमेव रामबाण उपाय तुमच्या पिकासाठी ठरू शकतं. एक तर फळमाशी कंट्रोल करेल, दुसरं थ्रिप्स जी काही फुलकिडी म्हणतो त्याच्यासाठी पण अतिशय प्रभावी आहे. त्याच्यानंतर जे लाल कोळी पान पिवळा कोळी असतो तुमच्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यावरती अतिशय प्रभावी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजची जी अळी असेल त्याच्यावरती अतिशय काम कर चांगल्या प्रकारे काम करतं आणि जे काही बाकीचे जो काही दुसरे कीड असतील त्याच्यावर पण मिओथ्रिन चांगल्या प्रकारे काम करतं. मग मिओथ्रिनचा स्प्रे किती घ्यायचा, तर ध्यानात ठेवा जर तुमच्याकडे फळमाशीचा अटॅक जर नेहमी होत असेल आणि जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही ह्या मिओथ्रिन 250 ते 300 मिली 200 लिटर पाण्याला घेऊन साधारणतः संध्याकाळच्या पिरियडमध्ये फवारणी करावी. आणि फवारणी करताना शेताच्या आसपास जे काही छोटे 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 मोठे झाडं असतील त्याच्यावर फवारणी करावी, जेणेकरून ही फळमाशी तुमच्याकडे येणार नाही. साधारणतः 2 फवारीमधलं अंतर 8 ते 10 दिवसाचं असावं. 10 दिवसांनी फवारणी करत रिपीट राहिले तुम्ही तर तुमच्याकडं फळमाशीचा प्रादुर्भाव कमीत कमी होईल. त्याच्यामुळे याचं काम करा. आणि जे काही समजा टोमॅटो तुम्ही जर शेताच्या बाहेरच फेकलेले असतील, सांगून ऐकत नसाल तुम्ही, तर जिथं टोमॅटो फेकलेलं त्याच्या माती टाकून त्याच्यावरती जर मिओथ्रिनची फवारणी केली तरी फळमाशीचा अटकाव तुम्हाला मिळेल. तर फळमाशी ध्यानात ठेवा, टोमॅटोमध्ये अतिशय नुकसान करणारं हे प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं दुसरे जे फळं फळी आळीमुळे खराब होण्यापेक्षा जास्त फळं आता फळमाशीमुळे खराब होताना दिसत आहे तुम्हाला, तर मिओथ्रिनचा वापर निश्चित करा. पुढचा एक क्वेश्चन आहे, भोपळ्याला भुरी व बुरशीसाठी काय वापरावे?
चांगला क्वेश्चन आहे. जर तुमच्या वेलवर्गीय कुठलेही पीक असेल, भोपळा कारली यासाठी जर तुम्हाला भुरी आणि बुरशीसाठी वापरायचे असेल, तर समोर जो प्रोडक्ट दिसतोय किटोशी हा 12.5% अजॅक्झोस्ट्रॉबिन आणि 12.5% टेबिकोनाझोल असलेलं अतिशय उत्कृष्ट असं सिस्टेमिक कीट बुरशीनाशक आहे, जे वापरल्यामुळे तुम्हाला डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, डाउनी, भुरी, करपा, कूज सर्व रोगांवर तुम्हाला 100% नियंत्रण भेटेल. किटोशी 250 मिली 200 लिटर पाण्यासाठी घेऊन याची फवारणी करावी. नंतर एक प्रश्न आहे, सुमिताज प्लस सुमीप्रिम चालेल का सर फवारणीसाठी? तर तुमचा ऍक्च्युली किडींचा प्रादुर्भाव काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे, पण सुमिताज आणि सुमीप्रिम एकत्र स्प्रे घेतलं तर चालेल. फक्त शक्यतो संध्याकाळच्या पिरियडला याची फवारणी करा, भर उन्हात फवारणी करू नये एवढी विनंती. नंतर आहे, सर ह्या वर्षी टोमॅटो मध्ये लीफ मायनरचा खूप जास्त अटॅक आहे, काही सोल्युशन द्या. तर चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली ह्या वर्षी जर बघितलं तुम्ही वातावरणातले बदल जे आहेत, अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ज्यांनी विचारलाय त्यांचं चांगलं ज्ञान असावं याच्यात. तर सगळ्यात महत्वाचं आताची जी परिस्थिती बघितो आपण, मे पूर्ण मे तर लॉकडाऊन चालू आहे, नंतर तुमचं कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर तुमचे वादळ पण आलेत, नंतर सायक्लोन पण आलेत, पाऊस येतोय, ऊन पडतंय, कधी ढगाळ वातावरण आहे, हे जे काही वातावरणात जे बदल झालेत त्या बदलामुळं जे काही तुम्ही लागवड करतात त्याच्यामध्ये, जसं मगाशी तुम्ही स्लाइड मध्ये बघितलं की नागाळीचा अटॅक खूप आहे, तर तुमच्या समोर जे पिक्चर दिसतंय ते नागाळीचा अटॅक आहे, त्याच्यावरती नागाळीचा अटॅक खूप वाढलाय. कारण याच्यात काय होतंय, जे पिकाला सनलाइट पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, किंवा प्रकाश संश्लेषण क्रियासाठी, हरितद्रव्य तयार करण्यासाठी जी काही ऊर्जा मिळायला पाहिजे, कार्बोहायड्रेट आणि सूर्यप्रकाश, पाणी, ते न मिळाल्यामुळे कार्बन डायऑक्साइड तर तुम्हाला कमी प्रमाणात मिळाल्यामुळे याचा अटॅक वाढायला लागतो. तर याच्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय सुमिताज एसपी, कारण तुम्ही मगाशी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला 40 ते 45 दिवस पिकाचं बाळसं जर तुम्ही टिकवलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल, पीक तंदुरुस्त राहील, जोमात वाढेल. आणि असं जर जोमात पीक ठेवायचं असेल, पानं जेवढे चांगले ठेवाल तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण पिकाच्या लाईफमध्ये, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस ही नागाळीचा अटॅक येतो, तर सुमिताज एसपी हे तुम्ही साधारणतः 200 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम घेऊन फवारणी जर केली तर तुम्हाला नागाळी, पांढरी माशी, तुडतुडे, मावा, पहिल्या स्टेजची आळी, दुसऱ्या स्टेजची आळी, ह्या सगळ्या प्रकारचे कीड कंट्रोल होतील. तुम्ही जर नाव बघितलं प्रोडक्टचं सुमिताज, डोक्यावरती मुकुट घातलेला आहे, ताज म्हणजे ताज कोणाला घातला जातो, राजा महाराजांना. मग हे प्रोडक्ट जर बघितलं तुम्ही तर सर्व किडींवरती कंट्रोल करते म्हणून त्याला ताज घातलेला आहे, असं हे सुमिताज. तर तुम्हाला जर स्प्रे केला तुम्ही तर नागाळीसाठी अतिशय उपयुक्त राहील. फक्त एकच आहे, आता उन्हाळा थोडा थोडा कमी झालाय पण काही सांगता येत नाही, जर परत जर थोडासा ढगाळ वातावरण कमी जर झालं तर ऊन जास्त येऊ पडू शकतं, पण ह्याचा वापर करताना शक्य होईल तेवढं ज्यावेळेस सकाळी 8-10 आत करा किंवा संध्याकाळी 5-6 नंतर करा. उन्हामध्ये याचा वापर शक्यतो टाळा, कारण झाडावरती फुलं असतील तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर संध्याकाळच्या वेळेस फवारणी केली तर नागाळीसाठी अतिशय उत्कृष्ट. पुढचा एक क्वेश्चन केळी संदर्भात आहे, तेजस पाटील साहेब. आम्ही सुमिटोमो केमिकल हे युट्यूबवर फार्मिंग ट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपल्याला विविध पिकांचे मार्गदर्शन करीत असतो. आपण या युट्यूबवर जाऊन फार्मिंग ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येत्या आठवड्यात पपई असेल किंवा केळी असेल याच्यावर सुद्धा वेबिनार आयोजित केलेले आहे, त्यावर तुम्हाला डिटेल माहिती भेटेल. तरी तुमचं क्वेश्चन आहे, केळीसाठी नेचर डीपचा कोणत्या कालावधीमध्ये व किती प्रमाणात वापर करावा? प्रभाकर सर. हा तर बघा, केळीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर केळी हे खूप खादड पीक आहे, साधारणतः 12 ते 15 महिन्याचं टोटल कालावधीचं पीक आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही टिश्यू कल्चरची रोपाची लागवड करत असेल तर रोपाची लागवड केल्याबरोबर, आता बाकीचं आपण सगळं एग्री बोलतो पण केळीमध्ये 1000 खोडांचं प्रमाण मान्य धरून त्यानुसार आपल्याला खताची मात्रा किंवा ड्रीप मधून खतं द्यायची आहेत. तर सगळ्यात महत्वाचं, केळीमध्ये रोपांची लागवड जर केली असेल टिश्यू कल्चर रोपांची, तर रोपांची लागवड केल्यानंतर साधारणतः 5 ते 6 दिवसानंतर नेचर डीप 200 ग्रॅम प्रति 1000 झाडांना तुम्हाला ड्रीप मधून द्या किंवा पाणी करून प्रत्येक झाडाच्या बाजूने आळवणी करा, हा एक आहे.
जर तुम्ही कंदांची लागवड करत असाल तर कंद उगून आल्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसांनी, म्हणजे साधारणतः कंद लागवड करून उगवणेपर्यंत साधारणतः 25 ते 30 दिवसाचा कालावधी जातो, त्यावेळेस तुम्ही याची ड्रेंचिंग करू शकता. हा झाला पहिला पिरियड. त्याच्यानंतर दुसरी असते गर्भधारणा होते केळीची साधारणतः 3.5 महिन्यात, त्यावेळेस परत एकदा 200 ग्रॅम तुम्हाला नेचरडीची ड्रेंचिंग करायची आहे. आणि तिसरी आहे घड निसवताना, म्हणजे ज्यावेळेस घड बाहेर पडतात केळीचे त्यावेळेस एकदा 200 ग्रॅम तुम्हाला द्यायचे. त्या पिरियड मध्ये थंडीचा पिरियड असतो, त्यावेळेस तुम्हाला 200 ग्रॅम द्यायचं. असं एकूण 600 ग्रॅम प्रति एकर तुम्हाला 3 वेळेस विभागून नेचर डीप केळीमध्ये द्यायचं आहे. एक क्वेश्चन आहे सर, किटोशी आणि स्ट्रेप्टो सायक्लिन चालेल का? सर किटोशी सोबत आपण स्ट्रेप्टो घेण्यापेक्षा जर आपण व्हॅलिडामायसिन घेतले तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट भेटतील. व्हॅलिडामायसिन हे एक अँटीबायोटिक आहे, स्ट्रेप्टोसायक्लिन हे सुद्धा अँटीबायोटिक आहे, परंतु व्हॅलिडामायसिन घेतल्यानंतर तुम्हाला 3% व्हॅलिडा म्हणजे अँटीबायोटिक सोबत 97% जे सिलिकॉन आणि निकेल आहे त्यामुळे आपल्या पिकावर येणारा बॅक्टेरियल डिसीज असेल किंवा फंगल डिसीज असेल याला सुद्धा कंट्रोल भेटतो. त्यामुळे तुम्ही स्ट्रेप्टो ऐवजी व्हॅलिडाचा वापर करणं तुम्हाला योग्य राहील. त्याच्यानंतर सध्या एक प्रश्न आहे सर, टोमॅटो फुल गळतीसाठी काय करू प्लीज सांगा. तर टोमॅटोची जे टोमॅटोला जे फुलं लागतात ते 2-3 प्रकारे 2-3 कारणामुळे घडतात. एक तर सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्याकडे मल्चिंग असेल त्यांनी पाण्याचं नियोजन चांगलं करा, जास्त पाणी कमी पाणी याच्यामुळे गळू शकतात. तिसरं आहे जास्त टेम्परेचर जर असेल तरी फुल गळू शकतात. चौथं कारण आहे अतिशय ढगाळ वातावरण 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त राहिलं तरी फुल गळू शकतात. आणि एक 5वी कारण आहे जर तुमच्याकडे खताची मात्रा कमी असेल तरी फुलं गळू शकतात. याच्यासाठी काय करायचं, आता यातली कुठली जरी समस्या आली आणि फुलं गळायला लागले आणि टोमॅटो तुमचं फुलं लागतात म्हणजे साधारणतः आमच्या हिशोबाने तुमच्या पिकाला साधारणतः 45 ते 60 दिवस झालेले आहे, त्याच्यानंतर फुल गळ होऊ शकते कारण फुलंच त्याच्यानंतर लागतात. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे फुलं येण्यासाठी तुम्हाला द्यायचंय ताबोली, फुलं लागण्यासाठी ताबोली द्यायचंय. फुलं गळू नये म्हणून आता एक बुरशीनाशक घ्यायला पाहिजे, त्याचा आम्ही किटोशी म्हणून तुम्हाला रिकमेंड करू. आणि तिसरं आहे त्याच्या बरोबर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एक तुम्हाला पिकाला जर अन्नद्रव्याची कमतरता भासत असेल तर होशी म्हणून घ्यायचं आहे. तर तुम्ही तिन्हींचा एकत्र स्प्रे केला, ताबोली साधारणतः 30 मिली, नंतर किटोशी जे आहे त्याचा तुम्हाला घ्यायचा साधारणतः 250 मिली, आणि तिसरं आहे होशी 500 मिली, असं 200 लिटर पाण्याला घेऊन जर फवारणी केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे जे होशीला आपण म्हणतोय झाडाचे परिपूर्ण अन्न, संपूर्ण अन्न म्हणजे आपण कम्प्लीट फूड, हे जे काही अन्नद्रव्याची कमतरता असते त्याच्यामुळे फुल गळ होण्याचं प्रमाण जास्त असतं. जर तुमचा याच्या फवारणी जर वेळेवर जर गेली तर तिघांची कॉम्बिनेशन तर फुलांची संख्या वाढेल, फुलगळ होणार नाही आणि पिकाचं फुलामधलं रूपांतर फळामध्ये व्हायला मदत होईल. पुढचा एक क्वेश्चन आहे, दोडक्याचा शेंडा गोळा होण्याचे कारण काय? दोडका असेल, गिलकी असेल, कारली असेल किंवा भोपळा असेल यांचा शेंडा गोळा होण्याचे कारण म्हणजे तुमच्या पिकामध्ये तुमच्या शेतामध्ये कुठेतरी सकिंग पेस्ट अटॅक असेल. एक शेंडा गोळा होण्यामागे एक तर ऍफिड म्हणजे मावा, तुडतुडा, फुलकिडे किंवा पांढरी माशी, हे 4 सकिंग पेस्टमुळे शेंडा गोळा होऊ शकतो. जर आपल्याकडे मावा, तुडतुडा, फुलकिडा याच्या अटॅक असेल तर आपण डेंटाक्सू 50 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता, आणि जर पांढरी माशीच्या अटॅक असेल तर सुमिप्रिम 500 मिली 200 लिटर पाण्याला घेऊन फवारणी करू शकता, आपल्याला निश्चित चांगला रिझल्ट भेटेल. नंतरचा प्रश्न आहे मिरचीवरील चुरडा मुरडा, चुरडा मुरडाचे नियंत्रण कसे करावे. आता तुम्ही बघितलं एक स्लाईड होती की त्याच्यामध्ये जे काही रसशोषक किडी होती, मावा असू द्या, तुडतुड्या असू द्या, थ्रिप्स असू द्या, पांढरी माशी असू द्यात, याच्यापैकी कुठलाही जर तुमच्या पिकावरती जास्त प्रमाणात अटॅक आला तर चुरडा मुरडा लवकर येतो, आणि एक चौथी कीड म्हणजे तुमच्याकडे पिवळा कोळी असेल तर. तर असं जर अटॅक तुमच्या पिकावरती दिसत असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सूचना करेल की पहिला सुमिप्रिमचा स्प्रे घ्या, त्याच्यानंतर एक 4-5 दिवसांनी मिओथ्रिनचा स्प्रे घेऊन त्याच्याबरोबर कॅल्शियम नायट्रेट जर घेतलं तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण चुरडा मुरडा हा जर नॉर्मल असेल तर बऱ्याचदा चुरडा मुरडा म्हणून आपण स्प्रे करायला जातो. पण प्रॉब्लेम काय आहे, ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड करता, टोमॅटो असू द्यात, मिरची असू द्यात, बऱ्यापैकी नर्सरीमधून आपण आणतो, नर्सरीमधून रोप आणल्यानंतर जर त्या कपमध्ये कॉइलिंग जर झालेली असली मुळांची तर ते पानं वाकडेच राहतात, झाडांची वाढ होत नाही. अशा स्टेजमध्ये तुम्हाला कुठलंही कीटकनाशक किंवा काही काम करणार नाही. रोपं लागवड करताना योग्य वयाची रोपं लागवड करा, जास्त वय झालेले कपमधले रोपं वापरू नका. किंवा लागवड करताना मुळी तुम्ही जर गादीवाफेर करत असाल
रोपांची उगवण, तर तुम्ही मुळी सरळ अशी कशी जाईल बघा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. चुरड्या मुरड्यासाठी पहिला स्प्रे सुमिप्रिम्ट आहे, हे जर बघता तुम्ही पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, याच्यामुळे ज्याचा काही प्रादुर्भाव होतो ते तुम्हाला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. पुढचा एक क्वेश्चन आहे, बैंगन मे फल छेदक के लिए क्या डाले. वांग्यामध्ये जर आपल्याला फळ पोखरणारी अळी असेल किंवा शेंडी अळी असेल, यासाठी एक समोर जे दिसणार सुमिप्रिम्ट, सुमिप्रिम्ट अधिक सुमिताज आणि डायपेल हे तीन कॉम्बिनेशन जर एकत्र करून घेतले तर वांग्यातली कुठल्याही प्रकारची अळी असेल त्याला 100% आपल्याला नियंत्रण भेटेल. सुमिप्रिम्ट साधारणतः 400 मिली 200 लिटर पाण्यासाठी, सुमिताज 250 ग्रॅम आणि डायपेल 250 मिली 200 लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी केल्यास वांग्यातील शेंडे अळी असू द्या किंवा फळ पोखरणारी अळी असू द्या अतिशय उत्कृष्ट 100% नियंत्रण भेटेल. नंतरचा प्रश्न आहे, टोमॅटो पिकामधील निमॅटोड साठी काय सोडावे. तर निमॅटोड साठी आता बरेच कंपनीचे नवीन प्रोडक्ट आले होते पण ते पण फेल गेले. तर हे तुमच्या समोर स्लाइड वरती दिसते सुमिताज, हे सुमिताज एका एकराला साधारणतः 500 ग्रॅम जर ड्रिप मधून तुम्ही जर 2 वेळेस सोडलं 15 दिवसाच्या अंतराने तर ह्या सुमिताजचा तुम्हाला फायदा होईल. निमॅटोड साठी अति उत्कृष्ट याचं नियंत्रण आहे. डाळिंबा पिकामध्ये पण हा प्रॉब्लेम असेल तर डाळिंबामध्ये पण हे चालेल, पण जे काही भाजीपाला वर्गीय पीक असेल त्याच्यामध्ये 500 ग्रॅम आणि डाळिंबाला 1 किलो प्रति एकर सुमिताज SP द्यायचंय, जेणेकरून तुम्हाला निमॅटोडचं नियंत्रण होईल. पण एक आज जर ड्रेंचिंग केली तर 15 दिवसांनी दुसरी ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. पुढचे एक आहे युवराज सुरवसे साहेबांनी लिहिले, होशी रिझल्ट 1 नंबर आहेत. धन्यवाद युवराज साहेब. जसं प्रभाकर सरांनी किंवा प्रदीप सरांनी सांगितलं आपल्याला की साधारणतः लागवडी ट्रान्सप्लांटेशन झाल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या आत नेचर टीप होशी आणि डेंटाक्सूचं ड्रिंकिंग रिकमेंड केलं होतं. नेचर टीप 200 ग्रॅम, होशी 1 लिटर आणि डेंटाक्सू 100 ग्रॅम प्रति एकर या पद्धतीने आपल्याला ड्रिंकिंग सांगितलं होतं. जर आपण सुरुवातीला 10 ते 15 दिवसात होशी एकरी 1 लिटर दिलं नाही तरी प्रत्येक आठवड्याला 250 मिली होशी आपण ड्रिपद्वारा देऊ शकतो, याचे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट भेटतील. परंतु प्रत्येक आठवड्याला 250 मिली होशी जाणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला 100% फ्लॉवरिंग फळ उत्पादनात मोठा बेनिफिट होईल. नंतर एक आहे सर, टमाटी सुकवावे नाही म्हणून कोणते कीट वापरावे. तर टोमॅटो सुकवा म्हणजे काय, मर रोग. तर टोमॅटोमध्ये मर रोग कधी येतो याचं लक्षात घ्या. एक तर तुमचं पाण्याचं नियोजन चुकीचं असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये पण मर रोग येऊ शकतो. जर तुमचं पाण्याचं नियोजन चांगलं असेल आणि मर रोग येत असेल साधारणतः पहिली दुसरी तोडणी केल्यानंतर साधारणतः 60 ते 70 दिवसानंतर तुमच्याकडं मर रोगीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तुमच्या समोर हे दिसतंय तुम्हाला डॅम्पिंग ऑफ आणि फ्युजर एम विल्ट. तर दुसऱ्या प्रकारातला जे फ्युजर एम विल्ट आहे हा मर रोग तुमच्या टोमॅटो पिकामध्ये जास्त करून दिसेल. तर हे जर तुमच्या पिकामध्ये दिसत असेल तर समजायचं आपल्याकडून एक तर पाणी जास्त होतंय किंवा खताचं नियोजन कमी झालंय काहीतरी झालंय. अशा वेळेस हे जे कॉम्बिनेशन आहे व्हॅलिडामायसिन 1 लिटर आणि 1 किलो हरू हे मिक्स करून तुम्ही ड्रिप मधून देऊ शकता किंवा पाणी करा त्याचं व्यवस्थित साधारणतः 200 ते 400 लिटर पाणी करा. तुमच्याकडे जेवढे झाडं असतील प्रत्येक झाडाला आळवणी करून टाका, एक पंपात भरून हातपंपाचा नवजल काढून घ्या आणि नवजलच्या साह्याने प्रत्येक झाडाच्या कडेने गोल ड्रिंक करून टाकू शकतात, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. एक क्वेश्चन आलाय आबा कोळेकर यांच्याकडून, टोमॅटो वरील नाग अळी नियंत्रण कसे करावे. कोळेकर साहेब, टोमॅटो वरील नाग अळी कंट्रोल करायची असेल तर आपल्याकडे सुमिताज SP म्हणून एक प्रोडक्ट आहे जे अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला नाग अळीसाठी नियंत्रण देईल. त्याचबरोबर येणारे सकिंग पेस्ट रस शोषक कीड असतील किंवा पहिल्या आणि दुसऱ्या इन्स्टारची जी काही अळी असेल शेंडे अळी असेल त्याला सुद्धा सुमिताज SP अतिशय उत्कृष्ट असं नियंत्रण आहे. तर बऱ्यापैकी प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. जर कोणाला काही माहिती पाहिजे असेल कुठल्या प्रोडक्टची तर सुमिटोमोची एक ऍक्च्युली वेबसाईट आहे, युट्यूबवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं, फार्मिंग ट्यूब म्हणून आपला चॅनल आहे सुमिटोमोचा स्वतःचा फार्मिंग ट्यूब. तुम्ही आता तुमच्या याच्या प्रेझेंट चालू असताना तुम्ही तिथे येत असेल प्रत्येक वेळेस फार्मिंग ट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्ही कंटिन्युअस तुम्हाला मेसेज येत राहतील, तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ती तिकडे उपलब्ध राहील.
तसेच आमचे मार्केटमध्ये जे काही प्रतिनिधी सुमिटोमोचे असतात तुम्हाला भेटतील, किंवा आमचे डिस्ट्रीब्युटर असतील, रिटेलर असतील, कुठली माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लगेच उपलब्ध होईल. ह्या माध्यमातून आपण इथं जुडलेले आहात. जे खरीपात येणारे सध्याचे भाजीपाला पिकं आहेत त्यांच्यावर काही कुठले रोग आणि कीड येऊ शकतात याची आपण आज थोडक्यात माहिती बघितली. याच्यानंतर आपण प्रत्येक आता परवाच कालच आपण याच्यावरती एक सेशन घेतलं होतं, द्राक्षावरती जे काय समस्या होती त्याच्यावर घेतलं होतं. आता परत काही दिवसानंतर डाळिंबावरती पण घेतोय आपण, त्याच्यानंतर टोमॅटो ह्या पिकावरती सविस्तर असे चर्चासत्र आपण आयोजित करणार आहोत. त्या पिरियड मध्ये तुम्हाला टोमॅटो एक बी पिकासाठी आपण चर्चा करू, टोमॅटोवर येणारे रोग कीड त्याच्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती दिली जाईल. तर ह्या हिशोबाने जे काही इथं आज सर्वजण जॉईन झालेले आहेत त्याच्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे काही प्लॅटफॉर्म आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्या गरिमा मॅडम त्यांचे आभारी आहेत. तसं इथे सगळे जे शेतकरी आज उपस्थित राहिलेत आणि ही माहिती आज घेतली आहे, आपण तुमच्या प्रश्नाच्या बऱ्यापैकी आम्ही उत्तर देऊ शकलो तर धन्यवाद. सर्व इथं उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा सुमिटोमोच्या वतीने सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वांनी ह्या कोरोना काळामध्ये स्वतःची काळजी घ्या, इतरांची पण काळजी घ्या. आपल्या सगळे काही जेवढे गोष्टी आहेत जेवढ्या पाळायला पाहिजे आपण, सॅनिटायझर असेल, मास्क असेल आणि सोशल डिस्टन्सिंग, या तीन गोष्टी आपण सर्वांनी व्यवस्थित पार पाडून हे हा पिरियड आपण पुढे जाऊन व्यवस्थित करायला पाहिजे हीच विनंती. आणि येणारा सीझन तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना चांगला जावो, रेट चांगले मिळो, तुमचं उत्पन्न चांगलं येवो ही सुमिटोमोच्या वरती परमेश्वराची प्रार्थना. असं करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप साहेब.